नमस्कार, महाराष्ट्र सत्यशोधक न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण आता हे प्रकाश विद्यालय मोठा वागोदा येथे प्रकाश विद्यालय येथे आता एक गेट टुगेदर झालेला आहे आणि एक आनंदाचं वातावरण या सर्वांमध्ये पसरलेलं आहे। एक डॉक्टर आणि मेडिकल वाले हे सर्व एका ठिकाणी झाले आहे। आपण यांच्या तोंडून एक प्रतिक्रिया ऐकून घेऊ की यांना काय आनंद होतोय इतक्या दिवसानंतर। कदा आमचं भी एक गेट टुगेदर झालं होतं एक महिना अगोदर, पण आता यांचं एक गेट टुगेदर वेगळ्या आगळ्या पद्धतीने होते आहे। त्यांचा पुरस्कार सोहळा झाला, आता जेवणाचा कार्यक्रम होईल, हे एका ठिकाणी जमलेले आहे। त्यांचं आपण एक माहिती घेऊन घेऊया की त्यांना काय वेगळं वाटतं याच्यात। रावेर तालुका होमिओपॅथिक असोसिएशनच्या वतीनं दरवर्षी एक स्नेह संमेलन घेतलं जातं। स्नेह संमेलन घेण्याचा उद्देश असा असतो की बा दररोजच्या व्यवसायात कोणाची भेट होते नाही होत, आणि एक दिवस आपल्या संघटनेसाठी द्यावा आणि या संघटनेच्या माध्यमातून एकत्र यावं, त्या दिवशी एकमेकांच्या सुखदुःखाचा विचार व्हावा। बऱ्याचशा परीक्षांमध्ये आपले पाल्य हे उत्तीर्ण झालेले असतात, त्यांचं कौतुक केलं गेलं पाहिजे। बाहेरचे लोक कौतुक करतील म्हणून आपल्याच पाल्यांचे आपण घरात पाठ ठोपटले पाहिजे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे। या उद्देशानं पाल्यांचाही सत्कार, ज्यांनी प्रावीण्य मिळवलं किंवा ग्रॅज्युएशन झालं अगदी पार स्कॉलरशिपपासनं तर ग्रॅज्युएशनपर्यंत पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंत ज्या ज्या पाल्यांनी चांगल्या परीक्षेमध्ये यश मिळवलं असेल अशांचं कौतुक करायचं हा उद्देश या संघटनेचा स्नेह संमेलनाचा असतो। आणि गेट टुगेदर हे सगळ्यात महत्त्वाचं असतं किंवा दररोजच्या धकाधकीच्या जीवनात एक दिवस आपण एकत्र यावं आणि तो आनंद साजरा करावा म्हणून फॅमिलीसह सहकुटुंब सहपरिवार असा हा या संमेलनाचा उद्देश असतो। ओके, धन्यवाद। सर पार्टी